पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत काश्मीरच्या भागात लष्करावर झालेल्या हल्ल्याचा निषेध पिंपरी चिंचवडमध्ये करण्यात आलाय. यावेळी संतप्त मावळ्यांनी मोठ्या मोठ्याने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्यात. प्रतिशिर्डी शिरगावातील ग्रामस्थांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाईचा जाहीर निषेध करून श्रद्धांजली सभा घेत गावातून शांतता रॅली काढली आहे. या श्रद्धांजली सभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि देशभक्त नागरिक सामील झाले होते. तर दुसरीकडे पिंपरी शहरात पाकिस्तानी ध्वजाची होळी केली. यावेळी अनेक भारतीयांचं रक्त सळसळत होतं. पाकड्यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करत नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. जो पुलगाम में दहशतवादी हल्ला हुआ है उसके बारे में हमारा शिरगाव गाव, हमारे ग्रामस्थ और पुणे, पूरा पुणे जिल्हा हम इसकी आलोचना कर रहे हैं और ऐसे दहशतवादी हल्ले का निषेध करते. हमारे भारत के कश्मीर के पुलवामा जिले में जो हमला हुआ इसके उस हमले के लिए हम पूरे भारतीय उसका निषेध करते हैं और उन जवानों को श्रद्धांजलि समर्पित करते हुए वो शहीद अमर रहे उनके लिए हम पूरे भारतीयवासी उनके पीछे खड़े हैं और उनके लिए हम पूरे देशवासी उनके उनको सलामी देते हैं. भारत माता की जय. पाकिस्तान मुर्दाबाद. आपल्या जवानावर जो हल्ला झाला हे भ्याड हल्ले कायमच आपल्या जवानावर छुपे रुस्तम हे पाकिस्तान करीत आहेत याचा पूर्ण आम्ही सर्व भारतीयवासी निषेध करतो. काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे CRPF जवानांवरती, या हल्ल्याचा मी प्रथमतः भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो. आणि जे जवान CRPF शहीद झालेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत असताना मी प्रथमतः या ठिकाणी सांगू इच्छितो की संपूर्ण जगामधील सर्व देशांनी सर्वांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे. प्रत्येक वेळेस दहशतवादी हल्ला होत असतो आणि हा पाकिस्तान याच्या पाठीमागचा हा सूत्रधार आहे. आणि हे घडत असताना जूनमध्ये होणारा जो वर्ल्ड कप आहे या वर्ल्ड कपमध्ये देखील भारतीय नियोग मंडळाने पाकिस्तानवरती बहिष्कार घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय आणि या भारतामध्ये पाकिस्तानच्या सैनिकांना देखील या ठिकाणी आम्ही जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. काल भारतावरती जो पाकिस्ताननी हल्ला झाला तो हल्ला याचा मी पहिले निषेध करते. आज आमच्या गावातून आम्ही यासाठी शांतता रॅली काढलेली आहे. यात सगळे मुलं सहभागी आहेत. आपण या इथे बघू शकतो की मुलांमध्ये किती ह्याची भावना आहे सैनिकांबाबतीत की त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. ते जिथे जरी म्हणजे लढत असले तरी आम्ही इथे त्यांना सपोर्ट करण्यासाठी सगळे भारतीय नागरिक त्यांच्या मागे आहोत. आणि या काल झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करते. कॉलेजची विद्यार्थिनी, काल ज्या पद्धतीने आपल्या भारतावर आणि भारतातल्या लष्करांवरती जो हल्ला झाला त्याबद्दल मी निषेध करते. जर पाकिस्तानला एवढी इच्छा असेल ना तर मैदानात येऊन आणि रणांगणावरती येऊन तुम्ही हे सामना करा.